नमस्कार मित्रांनो, तुमचं ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण जेव्हा सोन्या चांदीचे दागिने खरेद करतो तेव्हा दागिने खूपच चमकदार व सुंदर असतात, परंतु कालांतराने त्या दागिन्यांची चमक कमी होऊ लागते, तसेच काही वेळा दागिने काळीसुद्धा पडतात. तर आज आपण जाणून घेणार आहोत, सोन्या चांदीच्या दागिन्यांची चमक कमी का होते, तसेच दागिने काळी का पडतात. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटी दाबा व ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. सर्वात अगोदर आपण सोन्याच्या दागिन्यांबद्दल चर्चा करू. मित्रांनो, शुद्ध सोने म्हणजेच 24 कॅरेटचे सोने कधीच काळे पडत नाही किंवा त्याची चमकसुद्धा कमी होत नाही, कारण शुद्ध सोन्याची केमिकलबरोबर रिॲक्शन होत नाही, तसेच हवेतील विविध वायूंबरोबर रिॲक्शनसुद्धा होत नाही. परंतु जे 22 कॅरेट व 18 कॅरेटचे सोन्याचे दागिने असतात ते थोडेसे फिके पडू शकतात, कारण त्यांच्यामध्ये इतर धातू जसे चांदी, तांबे इत्यादी मिसळलेले असते. सोन्यामध्ये जर तांबे मिसळलेले असेल तर तांब्याचे हवेतील ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड व हायड्रोजन वायूबरोबर रिॲक्शन होते. तसेच जर सोन्यामध्ये चांदी मिसळलेली असेल तर चांदीचे हवेतील हायड्रोजन सल्फाईड वायूबरोबर रिॲक्शन होते. यामुळे सोन्याचे दागिने फिके पडतात, तसेच काही वेळा लालसर व काळी पडतात. आता आपण चांदीच्या दागिन्यांबद्दल चर्चा करू. मित्रांनो, चांदी शुद्ध असो वा चांदीमध्ये इतर कोणताही धातू मिसळलेला असो, चांदीचे नेहमी हवेतील हायड्रोजन सल्फाईड वायूबरोबर रिॲक्शन होते. तसेच जर चांदीमध्ये तांबे मिसळलेले असेल तर तांब्याचे ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन वायूबरोबर रिॲक्शन होते. तर या कारणांमुळेच दागिने फिकी किंवा काळी पडतात. तसेच आपल्या नेहमीच्या वापरात असलेले साबण, क्रीम्स, लोशन्समध्ये जे केमिकल्स असतात त्यामुळे सुद्धा दागिने काळी पडतात. तसेच शेतामध्ये जी विविध प्रकारची रसायने वापरली जातात त्यामुळे सुद्धा दागिने काळी पडतात. तर अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.